नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टॅटिक अमर सरमध्ये। मित्रांनो, वनरक्षक भरती 2019 स्कोअर लिस्ट ही जारी झालेली आहे। ठीक आहे मित्रांनो, स्कोअर लिस्ट जारी झालेली आहे, ते कधी चेक करायचे आपण आज या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। आणि मित्रांनो, कट ऑफ काय असणार, ठीक आहे, फिजिकलसाठी सिलेक्शन कॅन्डिडेटचा, ठीक आहे, ते पण आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि सगळ्यांचे फिजिकल होणार का, ठीक आहे, हा पण खूप जणांचा डाऊट आहे, तर ते आपण असे सगळे तुमचे क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तरी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर खाली रेड बटन क्लिक करून सबस्क्राईब करून घ्या, तुम्हाला अशा नवीन नवीन व्हिडिओची माहिती लवकरात लवकर मिळत राहील। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर बघा मित्रांनो, हे गुगल पे जाऊन ओपन केले, गुगल करतो, ठीक आहे, याची महापरीक्षा सर्च केल्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होणार, ठीक आहे, त्या साईटवर गेल्यानंतर ओके तुम्ही मोबाईलमध्ये ओपन करताल तुम्हाला असे पेज ओपन होणार, ठीक आहे, तुम्हाला सगळ्यात खाली नंतर तुम्हाला निकाल उत्तर तालिका आणि प्रसिद्ध प्रसिद्ध पत्रक, ठीक आहे, याच्या इथे स्कोअर लिस्ट, ठीक आहे, स्कोअर लिस्ट महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट फॉरेस्ट गार्ड 2019 एक्झामिनेशन, ठीक आहे, याचे स्कोअर लिस्ट जारी झालेलं आहे, हे तुम्हाला इथे नोटिफिकेशन दिसणार, ठीक आहे, इथे क्लिक केल्यानंतर तुमचे असे पेज ओपन होणार, ठीक आहे, तुम्हाला फॉरेस्ट गार्ड या त्यावर क्लिक करावं लागेल। आणि तुमचे इथे, ठीक आहे, स्कोअर लिस्ट दिलेलं इथे रेंजमध्ये, तुमचे रेंज कोणत्या रेंजमध्ये रोल नंबरचा आहे, ठीक आहे, त्या रेंजमध्ये तुम्हाला इथे चेक करावं लागेल, ठीक आहे मित्रांनो। आणि तुमच्या हे आपण एक पेज ओपन करून पाहू, ठीक आहे, याच्यामध्ये काय आहे तर तुम्हाला माहिती होईल। तर हे बघा, तुमचा ॲप्लिकेशन आय डी दिलेला आहे आणि तुम्हाला मार्क्स किती मिळालेले आहे ते दिलेलं आहे, ठीक आहे, ॲप्लिकेशन आय डी इथे मार्क्स, ठीक आहे मित्रांनो। तर बघा, त्यांना बघितल्याप्रमाणे आपल्याला माहिती होते की खूप मुलांना कमी मार्क्स मिळाले आहेत, ठीक आहे, तर याचा आता कट ऑफ किती जाऊ शकतो तर ते आपण आता बघूया। तर हे बघा मित्रांनो, आपण नोटिफिकेशन ओपन केलेलं आहे, जाहिरात जारी झालेली होती, ठीक आहे, वनरक्षकसाठीची, ठीक आहे, जाहिरात क्रमांक 1/2019 10/1/2019, ठीक आहे, याची एक्झाम झाली आणि आता याचा स्कोअर लिस्ट पण जारी झालेली आहे, ठीक आहे। तर आता याचा कट ऑफ किती लागेल हा खूप जणांना क्वेश्चन आहे, त्याच्या आपण आता बघूया की कट ऑफ किती लागू शकतो, त्यांनी इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे। ओके मित्रांनो, बघा, त्यांनी निवड पद्धतीची इथे दिलेलं आहे निष्कर्ष, ठीक आहे, ऑनलाईन पद्धती सादर केलेल्या अर्जातील माहितीनुसार पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची महाराष्ट्र शासन वन विभाग, ठीक आहे, या क्रमांक दिलेले आहे, यानुसार खालीप्रमाणे उल्लेखित कार्यपद्धतीनुसार निवड करण्यात येईल, ठीक आहे, तर कार्यपद्धती काय ते वाली, ठीक आहे, तुमची लेखी परीक्षा झाली त्याचा निकाल लावला त्यांनी, ठीक आहे, सामान्य भौतिक शासनिक इंग्लिश, ठीक आहे, असे 4 सब्जेक्टवर तुमची एक्झाम झाली, टोटल 120 मार्क्सचा पेपर झाला तुमचा, ठीक आहे, 120 मार्काचा पेपर झाला, 4 विषयांमधून। ओके, तर आता इथे त्यांनी खाली नमूद केलेलं आहे, ठीक आहे, 10वी लेवलचा पेपर होता हा वाला आणि 90 मिनिटाचा पेपर होता, ठीक आहे, तर 11 या पॉईंटमध्ये बघा, 11.5, ठीक आहे, या पॉईंटमध्ये त्यांनी नमूद केले की 50% किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे उमेदवार भरतीच्या पुढील टप्प्याकरिता पात्र राहतील। ज्या उमेदवारांना 50% गुण मिळणार नाहीत ते उमेदवार भरतीच्या पुढील टप्प्यासाठी वाट ठरतील, ठीक आहे। तर मित्रांनो, खूप जणांना आपल्या कमी मार्क्स आहे असे लिस्टनुसार आपल्याला ज्ञात होत आहे। तर मित्रांनो, 50% म्हणजे 120 ते 50% होतात, ठीक आहे, 120 चे 50% म्हणजे 54 मार्क्स, ठीक आहे, 54 मार्क्स तुम्हाला घेणे अनिवार्य आहे, ठीक आहे, याच्यामध्ये जेणेकरून तुमचे या पुढील म्हणजे पुढील टप्प्यासाठी फिजिकलसाठी सिलेक्शन होणे आवश्यक आहे, ठीक आहे मित्रांनो। तर याचं ज्यांना 54 मार्क्स मिळाले आहे, ठीक आहे, पेपरमध्ये, ते त्यांचे सिलेक्शन हे फिजिकलसाठी होऊन जाईल, ठीक आहे मित्रांनो। तर साधारणतः कट ऑफ याचा 54च राहणार, ओके, तर तुम्हाला तुमचे आन्सर मिळाले कट ऑफ किती राहणार, ओके मित्रांनो, ठीक आहे। त्यानंतर आपण हे पूर्ण याचे क्वेश्चनचे आन्सर बघितले, आपण आपल्या, ठीक आहे, कट ऑफ किती असणार बा, सगळ्यांच्या फिजिकलसाठी होणार का, ठीक आहे, तर ज्यांचे 54, ठीक आहे, 54 मार्क्सपेक्षा जास्त मार्क्स येत आहे त्यांचे जनरली होऊनच जाईल, ठीक आहे, फिजिकलसाठी होऊनच जाईल, त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की त्यांना 54 मार्क्स पडेल, त्यांचे फिजिकलसाठी बोलवल्या जाईल पुढल्या। आणि आपण हे पण चेक स्कोअर पण चेक करा, ते पण बघितले स्टेप बाय स्टेप, ठीक आहे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत, आपल्या ग्रुपमध्ये, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला अशा चॅनल नवीन नवीन व्हिडिओची माहिती लवकरात लवकर मिळत आहे। सो थँक्स फॉर वॉचिंग।